आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दुसऱ्यांच्या घरी तर बाप्पा किती दिवस असतो ना, मग आपल्या घरी एवढे थोडे दिवस काय. तुम्ही त्याच्या आईला फोन करून सांगा ना की आता तो इतक्यात येणार नाही घरी, परत थोडे दिवस इथेच राहणार आहे म्हणून. सांगाल ना मग त्याच्या आईला फोन करून? सांगतो आम्ही. आराध्या, श्रेयस तू चल बर आपल्या रूम मध्ये. म्हणजे बाप्पा त्याच्या आईला भेटून परत कधी येणार आहे ना, मी सांगते. तू नाही नाही मी नाही. तू गुड बॉयस की नाही, पण तू माझं ऐकणार नाहीयेस. म्हणजे अरे, जशी तुझी मम्मा आहे तशी बाप्पाची पण मम्मा आहे ना. आता इतके दिवस तो आपल्याकडे राहिला, मग त्याला त्याच्या मम्माची आठवण येते. बाप्पा त्याच्या आई बरोबर काय काय गप्पा मारतो ना ते सगळं सांगते मी तुला. चल पटकन येतोयस ना तू. बी अ गुड बॉय. आणि तू ऐकलं नाहीस तर ती चिडेल ना. तू जाणू का? नाही जाणार तोच. आमच्या ताराला आम्हाला भेटायचंय. आम्ही कुठेच नाही जाणार, आम्ही आमच्या ताराला भेटून जाणार. मॅडम काय म्हणतात बघू द्या, तोपर्यंत तिथंच थांबा. थांबायचंच. वा माग, वा माग. ते सुधरा मॅम, बाहेर ते माणसं आलेत. चला लवकर. त्या पाड्यातली कुठली तरी लोक आलेत गेटवर, ते ताराला भेटायचं म्हणतात, पण मी त्यांना थांबवलंय. आणि तुमच्या सांगण्यानुसार मी कुणाला आज सोडलं पण नाही, पण ते ऐकतच नाहीत. पाड्यातली माणसं इथे येतातच कशी? तुझंच काम आहे त्यांना बाहेर काढणं. सिक्युरिटी आहेस ना मग? तुला एकट्याला जमत नसेल तर आणखी सिक्युरिटी बोलव. पण त्या पाड्यातल्या माणसांपैकी एकही माणूस आमच्या घराजवळ येता कामा नये. डू यू अंडरस्टँड? कारण जर तिथलं कोणी इथे आलं ना तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. निघ. येस मॅम. कारण आपली अडचण कळाली पाहिजे. त्यानुसार आपल्याला कसं माहित पाहिजे. बोललं का आम्हाला आतमध्ये याव का? ऐकव मम्मा, हे सगळं काय चाललंय? ती पाड्यातली माणसं बेघर होणार असतील तर ते रिॲक्ट करणारच आहे. प्लीज प्लीज, तू व्यवसाय करतोय आपण, प्रत्येक बाबतीत असं इमोशनल होऊन चालत नाही. डू यू अंडरस्टँड? मकीजा सारख्या मोठ्या बिझनेसमॅन बरोबर डील क्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय, त्यात ही पाड्याची जागा इज गोइंग टू प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट. पाड्याची जागा मिळवणं खूप गरजेचं आहे, तुला कळतंय का? मकीजा बरोबर डील क्रॅक झालं तर इट्स गोइंग टू चेंज अवर लाइफ. आणि तू काय येऊन म्हणतोय ते बेघर होते, त्यांना वाईट वाटेल, त्यांना दुःख होईल. एक मिनिट, मखीजा बरोबर हे डील क्रॅक करताना वेळोवेळी मखीजाला कळलं पाहिजे की आपण सरनाईक इंडस्ट्रीज किती पॉवरफुल आहोत. सो प्लीज, आयदर यू स्टे आउट ऑफ इट किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत असं सेन्सिटिव्ह होणं बंद कर. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मला माहितीये तुम्हाला काय वर घेऊन आलेस, तुम्हाला वर घेऊन आलेस कारण ते सगळे माझ्या बाप्पाला घेऊन जातील. मी त्यांना नाही घेऊन जाऊ देणार, मी चाललो. नाही नाही, ऐक तू माझं. पण तू गुड बॉयस की नाही, माझं ऐकणार नाहीयेस का? मला सांग, जसं तू आणि तुझी मम्मा आहे बरोबर, तुझ्या मम्माला तुझी कशी काळजी वाटते, तसं बाप्पाच्या मम्माला पण त्याची काळजी वाटते. ती वाट बघते की माझं बाळ मला परत भेटायला कधी येईल. आता बाप्पा जरी आपल्या सगळ्यांची काळजी घेतो, आपली रक्षा करतो, तो आपल्या सगळ्यांचा बाप्पा आहे, पण त्याच्या मम्मासाठी तो छोटस बाळच आहे ना. पण ऐक तू माझं आधी बस भरायचं. पण तू इथे मला बसवतेस ना, मला माहितीये ते बाप्पाला घेऊन जातील. मला बाप्पा हवाय ना माझ्या बरोबर. बाप्पा हवाय की नाही तुझ्या बरोबर?
तुझी इच्छा आहे ना बाप्पाने तुझ्या बरोबर रोज गप्पा माराव्या. इथेच बसते. पण हा पण मी नाही जाऊ देणार बाप्पाला. मी नाही जाऊ देणार त्याला. तुझी इच्छा आहे ना की तुझ्या बाप्पाने नेहमी तुझ्या बरोबर राहावं. मग हे बघ, छोटूचा बाप्पा माझा आहे. तुझा आहे हा बाप्पा. किती गोड आहे, खूप चाव आहे. आवडला ना? खूप आवडला मला. मग आता मी काय सांगते ते ऐकायचं हा. ए आता बाप्पाला आपल्याला बाय बाय म्हणायचंय. पण असं आपण त्याला नाराज होऊन बाय बाय म्हटलं तर त्याला नाही आवडणार. त्याला खूप वाईट वाटेल. वाईट वाटेल हो. म्हणून आपण त्याला हसत हसत बाय बाय म्हणायचंय. चालेल ना? ठीक आहे, मग मी त्याला हसत हसत बाय म्हणेन. गुड बॉय. चल मग आता. पण मी हा बाप्पा खाली घेऊन आलो तर ते या बाप्पाला पण घेऊन जातील. मग मी असं करतो, या बाप्पाला इथेच ठेवून देतो. चालेल? चालेल. चालेल, मी येतो. काय बाप्पा, तू इथेच थांब. बरोबर या. चल चल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या. चला सगळ्यांनी बाप्पाच्या विसर्जनाची एक आरती करून घेऊया. सुख करता दुख हरता वाहता विघ्नाची पूर्वी प्रेमयाची. बाप्पाला शिदोरी द्यायला या. श्रेयस ये बाळा, ती शिदोरी ठेव इथे. बाप्पा मी सांगितलेलं विसरू नको. हा माझ्या आराध्याला खूप खुश ठेव. बाप्पा फक्त माझ्या श्रेयसला बरं ठेव, आणखी आपल्याला काही नको आहे. देवा माझी खात्री आहे, ताराच्या प्रेमामुळेच माझा श्रेयस बरा होणार आहे. दोघांची जोडी अभंग राहू दे रे बाबा. आराध्या श्रेयस दोघांनी जोडीने बाप्पाला हळद कुंकू वाहून नमस्कार करा. Thank you.
काय करू आपली परिस्थिती टाळायला कळायला पाहिजे. अरे हा तर आपली दाळ शिरू देत नाहीये. आता काय करायचं, काही करून आपल्या पाड्यावर आलेलं संकट हे तारा ताटीला कळायलाच पाहिजे. तीच आपला पाडा वाचू शकते. सोडू, तिला एकदा फोन लावून बघ. अरे सकाळपासून तिला किती कॉल केले, ती कॉलच उचलत नाहीये. हा परत लावून बघ 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 बघ. कॉलच लागत नाही. अरे फोनच बंद आहे. आता काय करायचं? तर फ्लाइट मोड वर गेलाय. फोन करायला पाहिजे. ताराने फोन फ्लाइट मोड वरून काढला तर पाड्यातले लोक तिच्या बरोबर कम्युनिकेट करतील आणि मग सगळंच फिसकट येईल. गुरुजी गुरुजी माझा फोन. अरे मी काढतो मी काढतो. काय झालं? हात नको खालू पाण्यात. आताच गणपतीच विसर्जन केलंय ना. आता 2 दिवसांनी ते पाणी झाडांना घालायचं. 2 दिवसांनी त्याच्यातून मोबाईल काढू आणि मग दुरुस्तीला देऊ. तसं आता काढून काय तो काही चालणार आहे का? अगं पण आजी एकच फोन आहे माझ्याकडे. असू दे मग. आपण असं करूया ना, आता आपण एक नवीन फोन घेऊया. चालेल ना मम्मा? ऑफकोर्स बेटा. त्यात काय संजय? हो नवीन फोन आतो. बाळा काही काळजी करू नकोस, या घरात बऱ्याच नवीन गोष्टींना सुरुवात होणार आहे. बाप्पा समोर ठेवलेला तो प्रसाद घे आणि सर्वांना आवड. चालेल मम्मा. ते आपले वॉचमॅन दादा, त्यांना मी देऊ आधी. ऑफकोर्स बेटा, जा ना. चालेल बाय. कॉलच लागत नाही. बाय. चला चला. गेले बाबा एकदाचे. दादा हे घ्या प्रसाद. तिकडे चला चला.
मॅडम आमच्यावर खूप मोठं संकट आलंय, आम्हाला ताराला भेटायचंय, तीच आता आम्हाला या संकटातून वाचू शकते. प्लीज मॅडम आम्हाला आमच्या ताराला भेटू द्या, नाहीतर आमच्या पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं छप्पर हे दोन्ही पण हेरावून घेतल्या जाईल. प्लीज मॅडम आमची मदत करा, आम्हाला ताराला भेटू द्या. एक मिनिट, तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही ताराला तुम्हा लोकांना भेटण्यापासून थांबवलंय? नो 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 नो, असं आम्ही काही केलेलं नाहीये. तिलाच पाड्यातल्या लोकांशी काही संबंध ठेवायचा नाहीये. काय? नाही मॅडम, आमची तारा असं करू शकत नाही, आमची तारा तशी नाहीये मॅडम. तुम्हाला असं वाटतंय ती नाही करू शकत, पण तसं करते ती. आय मीन गेले दोन एक दिवस आम्ही बघतोय ना, तिला सारखे फोन येत आहेत आणि तिने फोन घेतच नाहीये. इनफॅक्ट आता तर तिने फोन ऑफ करून ठेवलाय. हो बरोबर बोलताय, काल मी कॉल केला होता तेव्हा उचलला नाही आणि आज मोबाईल बंद येतोय. तेच ते, यु नो व्हॉट, खर तर तिला पाड्याशी किंवा पाड्यातल्या लोकांशी काही घेणं देणं नाही असं तीच म्हणाली आम्हाला. आय वॉज ऑल्सो सो सरप्राईज, यु नो. या आणि इनफॅक्ट पाडा विकण्याची आयडिया पण तिचीच होती. खरं सांगू का तुम्हाला, आता तुमच्या ताराला पाड्याविषयी पाड्यातल्या लोकांविषयी काहीही वाटत नाही. आय एम सरप्राईज्ड, खर तर आम्हाला वाईटही वाटलं, आम्ही तिला विचारलं पण, बट यु नो तारा, सो सॉरी डार्लिंग्स, आय मीन तिच्यात हा बदल का झालाय, कशामुळे झालाय, आय डोंट नो. आणि त्यात आम्ही काही करूही शकत नाही, कारण शी इज अन इंडिव्हिज्युअल, यु नो. बट यस, आम्ही तुमची काही मदत करू शकत असू तर प्लीज सांग. ओके? नको मॅडम, धन्यवाद. या चला. तुम्हाला अजून प्रसाद लागला तर तुम्ही घरी या खायला. धन्यवाद प्रसाद दिल्याबद्दल. श्रेयस कम हियर. हॅलो हॅलो, बाय. अरे बापरे, झाला का प्रसाद देऊन? झाला. मग आता आज जाऊया. चला कमन कमन चला. एक एक पैसा लोडून फोन घेतला होता, गणपती विसर्जनाच्या पाण्यात पडला ना फोन, मग तो कसा काढता येईल? अग आता दोन दिवसांनी ते पाणी झाडाला टाकू आणि मग तो फोन काढू आणि मग टाकू दुरुस्तीला. अच्छा ग, एवढे दीड दोन दिवस पाण्यात राहिल्यावर तो फोन कसा रिपेअर होईल? एक एक पैसा जोडून जोडून तो फोन घेतला होता. हे सगळं ना आमच्या वेंदळ्या संजयमुळे झालंय. त्याचा तुला धक्का लागला आणि तुझा फोन पाण्यात पडला. ताई आजी, त्यांनी काही मुद्दाम केलं नाही, चुकून धक्का लागला. पण पैशांचं कसं करायचं आता? एक तर आपला फोन एवढा साधा होता, त्याला रिपेअर करायचा म्हणजे लई खर्च लागणार, पण नवीन घ्यायचा विचार केला तर त्याहून डबल खर्च. कुठं आणायचे एवढे पैसे? हे बघ, तू काळजी नको करू, आपण नवीन फोन घेऊ, माझ्याकडे आहेत थोडे पैसे. हा
या घरात बऱ्याच नवीन गोष्टींना सुरुवात होणार आहे. थँक यू मॅडम. तुमच्यासाठी गिफ्ट आले. गिफ्ट? आता गिफ्ट कोणाकडनं आलं? कोणी दिलं माहिती नाही. यशोधरा,